स्टेट बोर्डचा बायोलॉजीचा सिलेबस त्यातला चौथा टॉपिक मॉलिक्युलर बेसिस ऑफ अ इनहेरिटन्स. मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्समध्ये आपण सेंट्रल डॉग्मा बघितला, त्याच्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन कशाला म्हणतात हे या ठिकाणी बघितलेले आपण म्हटलं होतं. आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. दिस इज द सेंट्रल डॉग्मा ऑफ ए प्रोटीन सिंथेसिस. स्टुडंट आपण पाहत आहोत DNA व्हेन वी आवर बॉडी मे बी नीड ऑफ ए प्रोटीन, हाऊ DNA मेक अ प्रोटीन. या ठिकाणी जेव्हा आपल्या बॉडीला प्रोटीनची आवश्यकता असते तेव्हा आपल्या बॉडीमध्ये DNA प्रोटीन कसा तयार करतो हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. मग हा DNA प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये तयार करत असताना त्या ठिकाणी सेंट्रल डॉग्मामध्ये मुख्य दोन प्रोसेस आहेत, एक आहे ट्रान्सक्रिप्शन आणि दुसरा आहे ट्रान्सलेशन. ओके, तर आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शनमध्ये काय बघितलं आपण, डबल स्ट्रँडेड DNA, जो डबल स्ट्रँडेड DNA होता, डबल स्ट्रँडेड DNA विच कॅन प्रोड्युसेस ए मेसेंजर RNA. ऑन ए मेसेंजर RNA देर इज प्रेझेंट ए कोडिंग. ओके, देर इज अ इन्फॉर्मेशन ऑफ ए प्रोटीन सिंथेसिस. त्या ठिकाणी प्रोटीन निर्माण करायचं इन्फॉर्मेशन त्या मेसेंजर RNA वरती या ठिकाणी पाठवतं आहे कोण, DNA. आणि ही जी क्रिया आहे, द प्रोसेस ऑफ द फॉर्मेशन ऑफ ए मेसेंजर RNA फ्रॉम द DNA, दिस प्रोसेस इज कॉल्ड एज ए ट्रान्सक्रिप्शन. ओके, इन द वर्ल्ड देर इज प्रेझेंट अ डिफरंट टाईप ऑफ ए ऑर्गॅनिझम. सम ऑर्गॅनिझम आर ए प्रोकॅरियोटिक अँड सम आर अ युकॅरियोटिक. ओके, आता आपण बघतो जगामध्ये प्रोकॅरियोटिक सजीव आहेत आणि युकॅरियोटिकसुद्धा सजीव आहेत. ओके, आता प्रोकॅरियोटिक म्हणजे काय, विच हॅव कन्सिस्ट ए प्रिमिटिव्ह न्यूक्लियस, ज्याचं केंद्र कसं आहे, नॉट वेल डेव्हलप्ड. ओके, दीज टाईप ऑफ न्यूक्लियस मोस्टली प्रेझेंट इन द लोअर ऑर्गॅनिझम. ओके, जे काही सूक्ष्म जंतू जीव आहेत त्यांच्यामध्ये काय असतो, प्रोकॅरियोटिक न्यूक्लियस असतो. अँड इन केस ऑफ द हायर ऑर्गॅनिझम देर इज प्रेझेंट ए युकॅरियोटिक न्यूक्लियस. देर इज प्रेझेंट ए युकॅरियोट वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस. ओके, वी नो द DNA इज प्रेझेंट इन द न्यूक्लियस विच इज अ जिनेटिक मटेरियल. ओके, मग या ठिकाणी बघतो DNA हा काय आहे, जिनेटिक मटेरियल आहे. हा कुठे असतो, केंद्रकामध्ये असतो. तर बाळांनो आपल्याला बघायचं आहे DNA पासून प्रोटीन निर्मिती होत असताना प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये, हां, जे सजीवामध्ये प्रोकॅरियोटिक न्यूक्लियस आहेत त्यांच्यामध्ये प्रोटीन कसं निर्माण होतं, आणि युकॅरियोटिक म्हणजे आपण वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस आपल्या शरीरामध्ये DNA या ठिकाणी प्रोटीन कसा निर्माण करतो हे डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे. आता ही ट्रान्सक्रिप्शनची क्रिया आपण बघत असताना हा ट्रान्सक्रिप्शनमध्ये काय केलं जातं, हिअर डबल स्ट्रँडेड DNA इज कन्व्हर्टेड इन टू द सिंगल स्ट्रँडेड मेसेंजर RNA. ओके, दिस ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस इज टेक्स प्लेस इन बोथ सेल, इन केस ऑफ ए प्रोकॅरियोटिक सेल इन दोज सेल लोअर ऑर्गॅनिझम. या ठिकाणी प्रोटीन्स निर्मितीची क्रिया ही प्रोकॅरियोटिक जे सजीव आहेत त्यांच्यामध्ये पण घडते, आणि हीच क्रिया कोणामध्ये घडते, इन केस ऑफ द युकॅरियोटिक सेल. मग आता प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ट्रान्सक्रिप्शन कसं होतं आहे, ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, प्रोडक्शन ऑफ ए मेसेंजर RNA. आणि युकॅरियोटिक सेलमध्ये या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन कसं होतं आहे, ट्रान्सक्रिप्शन पहिल्यांदा नीट लक्षात घ्या, द डबल स्ट्रँडेड DNA इज कन्व्हर्टेड इन टू द सिंगल स्ट्रँडेड मेसेंजर RNA, धिस प्रोसेस इज कॉल्ड एज ए ट्रान्सक्रिप्शन. ओके, मग ही ट्रान्सक्रिप्शन क्रिया वी हॅव नाव हिअर डिटेल्ड स्टडीड इन केस ऑफ द प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम एज वेल एज इन केस ऑफ द युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. ओके, नाव वी हॅव डिटेल स्टडी अबाउट द ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. ओके, ड्यूरिंग द ट्रान्सक्रिप्शन इन्फॉर्मेशन ऑफ ओनली वन स्ट्रँड ऑफ DNA इज कॉपीड इन टू RNA. नीट लक्ष द्या. ओके, ड्यूरिंग ट्रान्सक्रिप्शन जेव्हा ट्रान्सक्रिप्शन होत असतं त्यावेळेला इन्फॉर्मेशन ऑफ ओनली वन स्ट्रँड, कोणाची माहिती, एक स्ट्रँड, हा DNAचे डबल स्ट्रँड आहेत. इन्फॉर्मेशन कोणावरती जातं, फक्त एकाच स्ट्रँडवरती या ठिकाणी जातं. वन स्ट्रँड ऑफ DNA, एक स्ट्रँड कोणाचा, DNAचा, इज कॉपीड इन टू RNA. आता याचं या ठिकाणी काय होतं आहे, कॉपी होते कशामध्ये,
RNA मध्ये DNA इज डबल स्टँडेड. ओके स्टूडंट लिसन हियर केअरफुली, DNA मे बी द डबल स्टँडेड बट द इन केस ऑफ द प्रोसेस ऑफ द ट्रान्सक्रिप्शन इन्फॉर्मेशन माहिती इन्फॉर्मेशन ऑफ ओनली वन स्ट्रँड ऑफ DNA नॉट टू स्ट्रँड ओनली वन स्ट्रँड ऑफ DNA इज कॉपीड इन टू द RNA. This strand of DNA act as a template. Okay, this strand is act as a template. Okay, here required a enzyme. The enzyme name is RNA polymerase catalase. Which is the enzyme? RNA polymerase catalase. The formation of RNA transcript. Okay, then this RNA may be here form. DNA is located in the nucleoid. Neat laksha dya. The DNA here, the DNA, kutla DNA is located in the nucleotide. Konatla is located kutla in the neat laksha dya. Khoop easy ahe in the nucleoid. Ata ha जो न्यूक्लियॉइड आहे हा कोण आहे. इन केस ऑफ द प्रोकॅरियोट देर इज प्रेझेंट ए डबल स्ट्रँडेड DNA बट दिस डबल स्ट्रँडेड DNA इज इन अ सर्क्युलर फॉर्म. जो काही प्रोकॅरियोटिक जो काही लोअर ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यामधला केंद्र या ठिकाणी जो DNA आहे तो डबल स्ट्रँडेड असतो पण तो कसा आहे कॉइलिंग स्ट्रक्चरनं या ठिकाणी राऊंड फॉर्ममध्ये आहे आणि अशा प्रकारचा जो DNA आहे त्याला काय म्हणतात न्यूक्लियॉइड. कोणामध्ये? इन केस ऑफ द लोअर ऑर्गॅनिझम. इन केस ऑफ अ प्रोकॅरियोटिक सेल न्यूक्लियॉइड वर्ड हा लाईफ टाईम लक्षात ठेवायचं. न्यूक्लियॉइड कोणाला म्हणतात? द न्यूक्लियॉइड विच इज अ DNA which is present in the prokaryotic cell. This DNA is double stranded but which is a circular in form, so it is called as a nucleoid. हा nucleoid word लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला आता या ठिकाणी मी काय म्हणायचं आहे ते तुम्हाला लक्षात येईल. DNA is located in the nucleoid of a prokaryote. कोणता? Prokaryote. Nucleoid लक्षात आला. आपला DNA कुठं आहे? आपला सेल आहे. सेलमध्ये काय आहे? न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसमध्ये क्रोमोसोम आहे आणि तिथं आपला काय? DNA. आपण कसे आहोत? यू कॅरिओटिक. ओके, पण आता आपण कोणाचं बघायला लागलो आहोत? प्रोकॅरिओटिक. कन्फ्यूज व्हायचं नाही, आपल्याला दोघांमधलं बघायचं आहे ट्रान्सक्रिप्शनची क्रिया. कोणामधलं? प्रोकॅरिओटिक म्हणजे लोअर ऑर्गॅनिझममधलं सुद्धा आणि यू कॅरिओटिक हायर ऑर्गॅनिझममध्ये सुद्धा ट्रान्सक्रिप्शन कसं होतं आहे म्हणजे प्रोटीन्स निर्माण होत असताना DNAचं रूपांतर या ठिकाणी मेसेंजर RNAमध्ये कसं होतं आहे इन केस ऑफ द प्रोकॅरिओटिक ॲज वेल ॲज अ इन केस ऑफ अ यू कॅरिओट. ओके, आपला DNA कुठं आहे? न्यूक्लियसच्या मध्ये. प्रोकॅरियोटिकचं न्यूक्लियस कसं असतं? नॉट वेल डेव्हलप्ड. त्या ठिकाणी वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस नसतं आहे. ओके, मग त्या ठिकाणी जो DNA आहे त्याला काय म्हटलं जातं बाळांनो? न्यूक्लियॉइड ऑफ प्रोकॅरियोट अँड इन न्यूक्लियस ऑफ युकॅरियोट. ओके, आता हा DNA कुठं कुठं आहे? हा प्रोकॅरियोटच्या न्यूक्लियॉइडमध्ये आणि आपल्या अँड न्यूक्लियस. आपल्या कशात आहे DNA? इन अ न्यूक्लियस ऑफ युकॅरियोट. आपला DNA कुठं आहे? इन अ न्यूक्लियस. आपला DNA न्यूक्लियसमध्ये आहे म्हणजे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम विच कॅन कन्सिस्ट ए DNA इनसाइड अ न्यूक्लियस बट इन केस ऑफ द प्रोकॅरियोट DNA इज मोस्टली अ न्यूक्लियॉइड. न्यूक्लियॉइड म्हणजे काय मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, कन्फ्यूज होऊ नका. फक्त लक्षात ठेवा प्रोकॅरियोटमध्ये प्रोटीन कसा तयार होतो आणि यू कॅरियोटमध्ये कसा होतो सायमल्टेनियसली आपण बघत आहोत. म्हणून इथं परीक्षेमध्ये उत्तर लिहित असताना कन्फ्यूज व्हायचं नाही, कारण तुम्हाला वाटेल एकदा न्यूक्लॉइड म्हणतात एकदा न्यूक्लियस म्हणतात. पण हे लक्षात ठेवा या ठिकाणी काय म्हणत आहेत, प्रोकॅरियोटिक सजीव वेगळे आहेत आणि यू कॅरियोटिक सजीव वेगळे आहेत आणि दोघांमध्ये सुद्धा प्रोटीनची निर्मिती होते. दोघांमध्ये सुद्धा DNAचं रूपांतर मेसेंजर RNAमध्ये होतं आहे फॉर द प्रोसेस ऑफ ए ट्रान्सक्रिप्शन फॉर द सिंथेसिस ऑफ ए प्रोटीन. प्रोटीनच्या निर्मितीसाठी हिअर द डबल स्टँडर्ड DNA इज कन्व्हर्टेड इन टू द सिंगल स्टँडर्ड मेसेंजर RNA. ओके, DNA ट्रान्सक्रिप्शन टेक्स प्लेस इन न्यूक्लियस इन यू कॅरियॉट. आता DNAचं ट्रान्सक्रिप्शन, DNAचं ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस मीन्स फॉर्मेशन ऑफ ए मेसेंजर RNA इन केस ऑफ द
eukaryote, this process is takes place in the nucleus. Okay, in case of a eukaryotic organism, the DNA transcript where in a nucleus. Okay, आपल्या किंवा eukaryotic organism मध्ये DNA चे transcription कुठे घडतं बाळांनो, in a nucleus. Okay, whereas translation occur in cytoplasm. Okay, आता या ठिकाणी transcription तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेले आहे. या ठिकाणी transcription means काय, development of a DNA into DNA चं रूपांतर कशात होतंय, मेसेंजर RNA. ह्या क्रियेला काय म्हणतो, ट्रान्सक्रिप्शन. आणि ट्रान्सलेशन कुठं होतंय म्हणून सांगितलं होतं, इन अ सायटोप्लाझम. पेशीच्या बाहेर आपलं काय आहे, सायटोप्लाझम आहे. डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, या ठिकाणी ह्याला मेसेंजर RNAला कुठं यावं लागतं, सायटोप्लाझममध्ये. आणि त्या ठिकाणी काय करतं, ट्रान्सलेशन. वर्ड लक्षात आला, इन केस ऑफ द यूकॅरियोट ट्रान्सक्रिप्शन ऑफ DNA टेस्ट क्लेस हिअर in case of a nucleus and translation is takes place in a cytoplasm. लक्षात आलं, परत पुस्तक वाचा, व्यवस्थित लक्षात येईल. DNA transfer information to messenger RNA. आता या ठिकाणी DNA which can transfer the information to the messenger RNA and which then move to ribosome, then it can move outside in a ribosome. आता cytoplasm मध्ये येतो आणि तो चिटकतो कोणाला, ribosome ला. Okay, transcription occur in nucleus during G1 and G2 phase of cell cycle. आपण पेशीचं विभाजन जे बघतो, मायटोसिसची क्रिया, त्या ठिकाणी G1 and G2 phase cell cycle च्या त्यावेळेला कोणती क्रिया घडते, transcription, जे आपण बघतोय ट्रान्सक्रिप्शन. ओके, DNA हॅज प्रोमोटर अँड टर्मिनेटर साईट. फॉर द प्रोसेस ऑफ द ट्रान्सक्रिप्शन देर इज प्रेझेंट ए टू साईट ऑफ द DNA. सपोज हा DNA आहे, त्या DNAला दोन साईट आहेत, दोन जागा आहेत. एक साईट कशाची आहे, प्रोमोटर. हा DNA आहे डबल स्टँडर्ड, 5' to 3' and 3' to 5'. एका साईटला, एका जागेवरती कोण बसलाय, प्रमोटर, आणि दुसरा काय, टर्मिनेटर. एक आहे स्टार्टर आणि एक आहे स्टॉपर. हां, आता या ठिकाणी मेसेंजर RNA हा DNAचा जो तुकडा आहे, त्या DNA जो आहे त्याचा किती प्रकार मोठा तुकडा या ठिकाणी कशात रूपांतर करायचा आहे, मेसेंजर RNAमध्ये हे पहिल्यांदा ठरवलं जातं. आणि त्याच्या स्ट्रँडला कोण बसतो, एका ठिकाणी प्रमोटर. आता जर तो तुकडा सफिशियंट आहे, बस झालं असं वाटलं, तर मग या ठिकाणी टर्मिनेटर, म्हणजे बस आता आपल्याला एवढाच मेसेंजर RNAचा तुकडा DNAपासून काढून घ्यायचा आहे. याच्यासाठी या ठिकाणी दोन साईट आहेत, कोणाला, DNAला. एक आहे प्रोमोटर आणि दुसरा आहे टर्मिनेटर साईट. ओके, ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट ॲट प्रोमोटर साईट. ओके, आता या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शनची क्रिया सुरुवात होते स्टार्ट फ्रॉम द प्रोमोटर अँड स्टॉप ॲट द टर्मिनेटर. म्हणजे एवढा तुकडा सफिशियंट आहे DNAचा, आपल्याला एवढाच तुकडा पाहिजे. जिथं सुरुवात होणार आहे DNAचा तुकडा, मेसेंजर RNAमध्ये जेवढा फ्रॅगमेंट आपल्याला काढून घ्यायचा आहे, तिथं कोण अटॅच होतो, देर इज अटॅच्ड अ प्रोमोटर अँड स्टॉप पॉईंट इज अ टर्मिनेटर. नीट लक्ष द्या. ओके, साईट and stop at terminator site. Actually, the process of transcription in both prokaryote and eukaryote involves 3 stages. Here, mostly the transcription process mostly takes place only here promoter and terminator, but a translation process which have consist a 3 stages. One is a initiation, other is a elongation, and then a termination. But today we have studied only about the transcription. Okay, transcription unit. एवढं लक्षात आलं, प्रोकॅरियोटमध्ये या ठिकाणी DNA कुठं असतो, यूकॅरियोटमध्ये न्यूक्लियसमध्ये असतो. DNA डबल स्ट्रँडेड आहे, त्याला या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन करण्यासाठी दोन साईट आहेत. एक साईट आहे प्रोमोटर आणि दुसरी साईट काय आहे, हा DNA आहे. त्याचं शेवट जिथं स्टॉप करायचा आहे तो पॉईंट, त्याला काय म्हणतो आपण, टर्मिनेटर. एवढा भाग लक्षात आला. ओके, नाऊ वी नो अबाउट द ट्रान्सक्रिप्शन युनिट. ट्रान्सक्रिप्शन युनिट सोपं आहे, थोडं लक्ष द्या. तुमचं माइंड तर फार फास्ट असतं, तुम्हाला फार लवकर या ठिकाणी गेन होतं आहे कुठलंही नॉलेज या वयामध्ये. ईच
ट्रांसक्राइब्ड सेगमेंट ऑफ डीएनए इज कॉल्ड ट्रांसक्रिप्शन युनिट. जो तुकड़ा डीएनएचा या ठिकाणी तयार झालेला आहे, जो सेगमेंट आहे डीएनएचा जो तुकड़ा आहे त्याला काय म्हणायचं, ट्रांसक्रिप्शन युनिट. सपोज हा डीएनए आहे आणि त्याचा एवढाच तुकडा आपल्याला या ठिकाणी मेसेंजर आरएनएमध्ये कन्वर्ट करण्यासाठी जेव्हा तो घेत असतो सेल, त्यावेळेला त्या सेगमेंटला काय म्हटलेलं आहे, ट्रान्सक्रिप्शन युनिट. दिस वन इज अ ट्रान्सक्रिप्शन युनिट. इट कन्सिस्ट ऑफ अ प्रोमोटर. आता ह्याच्यामध्ये काय काय आहेत, प्रोमोटर, स्ट्रक्चरल जीन अँड अ टर्मिनेटर. कोण कोण आहे, प्रोमोटर या ठिकाणी आहे पहिल्यांदा, या ठिकाणी आहे प्रोमोटर. दुसरा कोण आहे, स्ट्रक्चरल जीन. मी सांगते स्ट्रक्चरल जीन काय आहे, स्ट्रक्चरल जीन. अँड थर्ड वन इज अ टर्मिनेटर. तिसरा कोण आहे, या ठिकाणी टर्मिनेटर आहे. ओके, या ठिकाणी तीन आपल्याला काय केलेले पोर्शन या ठिकाणी आहेत. वन इज ए प्रोमोटर, सेकंड वन इज ए स्ट्रक्चरल जीन अँड थर्ड वन इज ए टर्मिनेटर. टू स्ट्रँड ऑफ डीएनए इन द स्ट्रक्चरल जीन शो फॉलोइंग फीचर. आता दोन स्ट्रँड आहेत कशाचे, डीएनएचे. आता या ठिकाणी ते कसे दिसतात बघा, द प्रोमोटर इज लोकेटेड टुवर्ड्स 5-एंड. प्रोमोटरला कुठं लोकेट केलं आपण, 5-एंडला या ठिकाणी प्रोमोटर फिट केला, एंड ऑफ स्ट्रक्चरल जीन दॅट इज अपस्ट्रीम. 5-ला या ठिकाणी पहा, 5-ला प्रोमोटर चिटकवलेला आहे आणि तो कसा जातो आता, अपस्ट्रीम डायरेक्शननं या ठिकाणी जातो. इट इज अ डीएनए सिक्वेन्स दॅट प्रोव्हाइड बाइंडिंग साईट फॉर एन्झाईम आरएनए पॉलिमरेज. या साईटला कोण चिटकतं, एन्झाईम पॉलिमरेज, आरएनए पॉलिमरेज या ठिकाणी चिटकतो. पॉलिमरेज काय करत असतो, अनवाइंडिंग. हां, जो काही ह्यांच्यामध्ये बॉन्ड आहेत ह्यांना काय करायचं आहे, आता तोडायचं आहे, अनवाइंडिंग करायचं आहे. म्हणून या ठिकाणी एन्झाईम फिट होतो, कोणता, आरएनए पॉलिमरेज. आरएनए पॉलिमरेज बाइंड टू स्पेसिफिक प्रोमोटर. दिस आरएनए पॉलिमरेज विच कॅन बाइंड टू द स्पेसिफिक, ठराविक अशा प्रोमोटरला तो बाइंड होतो. इन प्रोकॅरियोट द एन्झाईम रेकग्नाइज द प्रोमोटर बाय इट्स सिग्मा फॅक्टर सबयुनिट. आता परत लक्ष द्या, दिस वन इज ए डीएनए. ओके, हा डीएनए आहे. आता प्रोमोटर इज लोकेटेड इन द 5-एंड. प्रोमोटर कुठं बसला, या ठिकाणी प्रोमोटर बसलेला आहे. आता ह्याची मूवमेंट कशी, अपस्ट्रीम आहे. इट इज हा काय प्रोव्हाइड करतो, बाइंडिंग साईट ऑफ ए एन्झाईम आरएनए पॉलिमरेज. काय काय बाइंड करतो, आरएनए पॉलिमरेज, हे लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी आरएनए पॉलिमरेज या ठिकाणी बाइंडिंगला प्रोमोटर काय देतो, जागा देतो आरएनए पॉलिमरेजला. ओके, आता ह्या स्पेसिफिक प्रोमोटर ह्याला या ठिकाणी साईट देतो इन केस ऑफ द युकॅरियोट. ही घटना कोणामध्ये चालू आहे, युकॅरियोट. युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक दोन्ही पण सायमल्टेनियसली बघायला लागलेलो आहेत. दोघांमध्ये मेसेंजर आरएनए कसा तयार व्हायला लागलेला आहे बघायला लागलेलो आहेत. या ठिकाणी युकॅरियोट वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस मध्ये काय घडतं आहे, द प्रोमोटर इज गिव्ह ए साईट फॉर द अटॅचमेंट ऑफ ए आरएनए पॉलिमरेज. अनवाइंडिंग करण्यासाठी आरएनए पॉलिमरेजला तो या ठिकाणी काय करतो, साईट देतो इन केस ऑफ द युकॅरियोट. कोणामध्ये, युकॅरियोटमध्ये. आता थोडंसं डिस्टर्ब बाजूला निघा, कोणाचं, प्रोकॅरियोटमध्ये काय घडतं आहे पहा. इन प्रोकॅरियोट द एन्झाईम रेकग्नाइज. प्रोकॅरियोटमध्ये एन्झाईम स्वतः ओळखतो, रेकग्नाइज द प्रोमोटर, प्रोमोटरला ओळखतो बाय इट्स सिग्मा फॅक्टर सब युनिट. प्रोमोटरला ॲटोमॅटिक तो ओळखतो या ठिकाणी आणि काय करतो, सिग्मा फॅक्टर सब युनिट. प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट दोघाचा पॉईंट वेगळा आहे. प्रोकॅरियोटमध्ये काय घडतं आहे आणि युकॅरियोटमध्ये काय घडतं आहे, कन्फ्यूज होऊ नका. ओके, स्ट्रक्चरल जीन. आता प्रोमोटर संपला, प्रोमोटरला रेकग्नाइज केलं प्रोकॅरियोटमध्ये आणि युकॅरियोटमध्ये प्रोमोटरला, प्रोमोटर 5-ला अटॅच झाला अँड विच कॅन गिव अ साईट, बाइंडिंग साईट फॉर द आरएनए पॉलिमरेज इन केस ऑफ द युकॅरियोट. बट इन केस ऑफ ए प्रोकॅरियोट द एन्झाईम रेकग्नाइज द प्रोमोटर बाय इट्स सिग्मा फॅक्टर सब युनिट. ओके, आता आपल्याला बघायचं आहे द स्ट्रक्चरल जीन. एवढं लक्षात आलं, पहिल्यांदा प्रोमोटर काय करतो आहे, आपल्याला मेसेंजर आरएनए तयार करायचा आहे. द बॉडी विच कॅन मेक अ मेसेंजर आरएनए फ्रॉम द डीएनए इनसाइड अ न्यूक्लियस, न्यूक्लियस इन केस ऑफ न्यूक्लियस दिस प्रोसेस टेक्स प्लेस. विच प्रोसेस, ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस टेक्स प्लेस. ओके, देन स्ट्रक्चरल जीन, दिस वन इज अ स्ट्रक्चरल जीन. टू स्ट्रँड ऑफ डीएनए हॅव अपोजिट पोलॅरिटी.
two strand have a opposite polarity. DNA depend RNA polymerase catalase. Here DNA, which is depend on the RNA polymerase catalase, polymerization in 5' to 3'. Okay, polymerization या ठिकाणी कुठून होत आहे, 5' to 3'. ओके, 3' डायरेक्शन. सो द डीएनए स्ट्रँड हॅविंग 3' to 5' पोलॅरिटी, 3' to 5' पोलॅरिटी ॲक्ट ॲज अ टिम्पलेट स्ट्रँड. धिस स्ट्रँड इज ॲक्ट ॲज अ टिम्पलेट स्ट्रँड. धिस स्ट्रँड 5' to 3' विच ॲक्ट ॲज अ हिअर टिम्पलेट स्ट्रँड अँड अदर strand. The other strand of DNA having 5' to 3' polarity is complementary to the template strand. This is a 3' to 5'. This one is a structural gene. ओके, डीएनएचा तुम्ही जर एवढा तुकडा या ठिकाणी घेतला तर या ठिकाणी हा दिस वन इज अ स्ट्रक्चरल जीन. This one is a structural gene. This fragment is a structural gene here. The strand which is from 3' to 5' polarity, which is a template strand. Opposite of this template strand, that is a 5' to 3' strand here, which is complementary to the template strand, is sequence of base in this strand. In same as in RNA, this is called as a coding strand here. Thymine is replaced by the uracil. Okay, this can produce as a coding here. Okay, in this case, the thymine, okay, this one is a thymine, is replaced by the uracil for the formation of the messenger RNA. So it is called as a coding strand. Okay, thymine is replaced by uracil. It is the actual coding strand. Okay, this is a actual coding strand because this thymine is replaced by the uracil. Why? Because in case of the DNA, thymine is present, and in case of the RNA, thymine is absent. In place of the thymine, there is present a uracil. लक्षात आहे का, डीएनएचं स्ट्रक्चर बघताना आणि आरएनएचं स्ट्रक्चर बघताना आरएनएमध्ये काय आहे, युरॅसिल आहे थायमाईनच्या ऐवजी नायट्रोजन बेस, आणि डीएनएमध्ये काय आहे, थायमाईन आहे. मग जेव्हा मेसेंजर आरएनए तयार करायचा आहे तर मेसेंजर आरएनए म्हणलं आहे आपण, त्याला काय म्हणलं आहे, आरएनए. आरएनएमध्ये थायमाईन नायट्रोजन बेस असतो का, नाही, त्याच्याऐवजी काय असतो, युरॅसिल असतो. मग आता हा जो कोडिंग स्ट्रँड आहे तो थायमाईनच्या ऐवजी काय घेतो, त्या ठिकाणी युरॅसिल घेतो आणि काय तयार करतो, कोडिंग स्ट्रँड या ठिकाणी तयार करतो. ओके, आलं. पहिल्यांदा काय बघितलं आपण, प्रोमोटर, नंतर हा स्ट्रक्चरल जीन, द स्ट्रक्चरल जीनचा टिम्पलेट स्ट्रँड, आणि त्याच्या समोरचा कोणता स्ट्रँड आहे, कोडिंग स्ट्रँड या ठिकाणी आहे, आणि हा जो फ्रॅगमेंट आहे त्याला काय म्हणायचं, स्ट्रक्चरल जीन. डीएनएचा जो फ्रॅगमेंट आपण घेतलेला आहे, विच इज कॉल्ड एज अ स्ट्रक्चरल जीन. ओके, द टर्मिनेटर इज लोकेटेड ॲट 3' एंड. आता इथं 5' प्रमोटर बसला होता आणि टर्मिनेटर शेवट कोणाचा, ट्रान्सक्रिप्शनचा एंड या ठिकाणी स्टॉप होणार आहे. टर्मिनेटर इज लोकेटेड ऑन द 3' एंड, दॅट इज डाऊन स्ट्रीम. कुठं बसलेला आहे तो, ॲट द डाऊन स्ट्रीम. इट डिफाईन द एंड ऑफ ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. ओके, हिअर द एंड ऑफ द ट्रान्समिशन. या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शनचं काय आहे, एंड झालेलं आहे. म्हणजे ट्रान्सक्रिप्शन एंड झालं आहे म्हणजे काय, हिअर द सिंथेसिस ऑफ ए मेसेंजर आरएनए. काय तयार करण्यात आला, मेसेंजर आरएनए, इन्फॉर्मेशन, प्रोटीन तयार व्हायचं इन्फॉर्मेशन या ठिकाणी तयार करण्यात आलं. डीएनएच्या दोन स्ट्रँडपैकी एका स्ट्रँडवरती या ठिकाणी काय करण्यात आलं, या ठिकाणी कोडिंग करण्यात आलं, मेसेंजर आरएनए या ठिकाणी तयार करण्यात आला. ओके, आफ्टर बाइंडिंग टू प्रोमोटर, जेव्हा हा प्रोमोटर बाइंड होतो, प्रोमोटर बाइंडिंग टू द आरएनए पॉलिमरेज, हा आरएनए पॉलिमरेज या ठिकाणी प्रोमोटरला बाइंड होतो, मूव अलॉंग द डीएनए अँड कॉज लोकल अनवाइंडिंग. आता डीएनए हा पॉलिमरेज काय होतो, डीएनएवरती मूव्हिंग या ठिकाणी मूवमेंट करायला चालू करतो. डीएनएमध्ये काय होतं, बॉन्डिंग होतं, या ठिकाणी कॉइलिंग होतं. कॉइलिंग काय होतं आहे, नष्ट होतं आहे. व्हाय, बिकॉज द ब्रेकडाऊन ऑफ द हायड्रोजन बॉन्ड. ओके, कॉइलिंग या ठिकाणी नष्ट होतं आहे कोणामुळं, आरएनए पॉलिमरेजमुळं. आणि डीएनए काय होतो, या ठिकाणी अनकॉइल होतो. द डीएनए अँड कॉज लोकल अनवाइंडिंग ऑफ डीएनए डुप्लेक्स इंटू 2 स्ट्रँड इन द रिजन ऑफ द जीन. ज्या ठिकाणी आपल्याला जीन चूज केलेला आहे की स्ट्रक्चरल जीन, ज्याच्यापासून
काय तयार करायचं आहे, मेसेंजर आर एन ए करायचं आहे. त्या ठिकाणी कोण बाइंड होतो, आर एन ए पॉलिमरेज, आणि हा मूव होतो अपस्ट्रीम डायरेक्शननं अँड द डी एन ए गेट अनवाइंडिंग. जो डी एन ए कॉइलिंगमध्ये होता त्याचं काय होतं आहे, या ठिकाणी अनवाइंडिंग या ठिकाणी होतं आहे. कशामुळं, ड्यू टू आर एन ए पॉलिमरेज. कॉइलिंग या ठिकाणी निघाला, या ठिकाणी काय झालं, सेगमेंट या ठिकाणी वेगळे झाले. ओके, अनवाइंडिंग ऑफ डी एन ए डुप्लेक्स इंटू टू चेन इन द रिजन ऑफ द जीन, एक्सपोज्ड ॲडेनाईन थायमाइन सायटोसाइन ग्वानाइन बेस प्रोजेक्ट इंटू न्यूक्लिओप्लाझम. ओके, आता या ठिकाणी ॲडेनाईन ग्वानाइन थायमाइन सायटोसाइन दीज बेसेस प्रोजेक्ट इंटू न्यूक्लिओप्लाझम. हे सगळे क्रिया कुठं चाललेलं आहे, न्यूक्लियसमध्ये चाललेलं आहे. न्यूक्लियसमध्ये कोणतं द्रव्य आहे, न्यूक्लिओप्लाझम. ओके, न्यूक्लिओप्लाझम. ओनली वन स्ट्रँड फंक्शन्स ॲज अ टिम्पलेट. ओनली वन स्ट्रँड, हे दोन स्ट्रँडपैकी एकच स्ट्रँड कशाचं काम करतो, ॲज अ टिम्पलेट. फंक्शन्स ॲज अ टिम्पलेट मीन्स अ अँटीसेन्स स्ट्रँड, विच इज अ अँटीसेन्स. अँड द अदर स्ट्रँड इज कॉम्प्लिमेंटरी, विच इज ॲक्च्युली अ कोडिंग स्ट्रँड. टिम्पलेट स्ट्रँडच्या कॉम्प्लिमेंटरी समोर कोण आहे, जो दुसरा डी एन एचा स्ट्रँड आहे, विच इज द ॲक्च्युअली कोडिंग स्ट्रँड, विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सेन्स स्ट्रँड. ज्ञान असलेला, नॉन सेन्स कशाला म्हणतो आपण, अज्ञानी. हां, सेन्स म्हणजे काय, ज्याला नॉलेज आहे. ओके, हा काय झाला, नॉलेज, ज्याला की प्रोटीन तयार करायचं आहे, असं जो स्ट्रँड आहे त्याला काय म्हणायचं, सेन्स स्ट्रँड, विच इज कॉल्ड ॲज अ कोडिंग स्ट्रँड. द रिबोज हिअर रिबोन्युक्लिओसाइड ट्रायफॉस्फेट जॉईन टू बेस ऑफ डी एन ए टिम्पलेट. कोण या ठिकाणी अटॅच्ड व्हायला लागलेलं आहे, डी एन ए टिम्पलेटला. रिबोन्युक्लिओसाइड ट्रायफॉस्फेट इज जॉईन टू बेस ऑफ ए डी एन ए टिम्पलेट चेन ॲज अ ट्रान्सक्रिप्शन प्रोसीड. ट्रान्सक्रिप्शन या ठिकाणी प्रोसीड पुढे पुढे नेण्यासाठी त्या ठिकाणी, या ठिकाणी काय होतो, जॉईन होतो कोण, न्यूक्लिओसाइड ट्रायफॉस्फेट जॉईन टू बेस ऑफ द डी एन ए टिम्पलेट चेन. या ठिकाणी त्या चेनला, डी एन ए टिम्पलेट चेनला तो या ठिकाणी जॉईन होतो ॲज अ ट्रान्सक्रिप्शन प्रोसीड. ट्रान्सक्रिप्शनची क्रिया पुढे पुढे चालू राहू नेण्यासाठी तो या ठिकाणी काय होतो, जॉईन होतो. द हायब्रिड डी एन ए आर एन ए मॉलिक्यूल डिसोसिएट अँड मेक्स मेसेंजर आर एन ए मॉलिक्यूल. आता हा हायब्रिड डी एन ए आर एन ए जो मॉलिक्यूल आहे तो या ठिकाणी काय होतो, डिसोसिएट होतो अँड मेक द मेसेंजर आर एन ए मॉलिक्यूल फ्री. आता अशा पद्धतीनं हा कोडिंग स्ट्रँड काय करतो, थायमाइनच्या ऐवजी त्या ठिकाणी काय करतो, युरियासिल या ठिकाणी अटॅच्ड करतो. आणि या ठिकाणी तो अटॅच झाल्यामुळं त्याचं काय होतं आहे, हा युरियासिल इथे आला, इथे पण युरियासिल, जिथं जिथं थायमाइन आहे तिथं तिथं युरियासिल आला. आणि हा आल्यामुळं हे दोन्ही स्ट्रँड या ठिकाणी डिसोसिएट वेगळे अलग होतात. आणि धिस स्ट्रँड इज फंक्शन्स ॲज अ मेसेंजर आर एन ए. हा आपला तयार झाला मेसेंजर आर एन ए. पहा, ॲडेनाईन ॲडेनाईन ग्वानाईन ग्वानाईन, थायमाइनच्या ऐवजी तैरसिलला सायटोसाइन सायटोसाइन, इथे पण ॲडेनाईन आहे इथे ग्वानाईन आहे, जिथं जिथं थायमाईन आहे तिथं कोणाला युरियासिल आला, इथे ॲडेनाईन आहे ॲडेनाईन आहे, सायटोसाइन सायटोसाइन, ॲडेनाईन आणि ॲडेनाईन, 3-5 हे पण स्टँड काय, 3-5 या ठिकाणी थायमाईन आहे, त्याऐवजी युरियासिल आला. आणि अशा पद्धतीनं डी एन एचा एका स्टँडचं रूपांतर कशामध्ये झालं, मेसेंजर आर एन एमध्ये या ठिकाणी झालेलं आहे. आणि हा मेसेंजर आर एन ए विच इज फ्री हिअर, तो काय होतो, या ठिकाणी फ्री होतो. ओके, लक्षात यायला लागलेलं आहे. व्हेन आर एन ए पॉलिमरेज रिचेस द टर्मिनेटर सिग्नल, जेव्हा हा आर एन ए पॉलिमरेज प्रोमोटरला चिटकला होता, आता तो कुठपर्यंत पोहोचणार आहे, अप टू टर्मिनेटर. कुठपर्यंत येईल, हा जाऊन जाऊन कुठपर्यंत जाणार आहे, टर्मिनेटरपर्यंत. स्ट्रक्चरल जीन तेवढाच फ्रॅगमेंट पाहिजे, कटपर्यंत जाईल, टर्मिनेटरपर्यंत. ओके, टर्मिनेटर सिग्नल ऑन द डी एन ए इट लिव डी एन ए. आता इथं गेल्यानंतर हा आर एन ए पॉलिमरेज त्याला सोडतो. कोणाला सोडतो, ह्या स्ट्रँडला सोडतो. आता इथं टर्मिनेटर, बस स्टॉप, आता तुम्ही जा. आर एन ए पॉलिमरेज तिथून काय होतो, लिव होतो, निघून जातो. अँड फुल्ली फॉर्म्ड मेसेंजर आर एन ए इज रिलीज्ड. आणि अशा पद्धतीनं पूर्ण तयार झालेला मेसेंजर आर एन ए त्या ठिकाणी काय होतो, रिलीज होतो. ह्या डी एन एपासून, डबल स्ट्रँडपासून तो तुकडा
जो इथं प्रोमोटरनं आरएनए पॉलिमरेज अनवाइंडिंग करत करत कुठपर्यंत गेला, टर्मिनेटरपर्यंत. आणि हा कोडिंग स्ट्रँडवरती जिथे जिथे थायमाइन होता तिथे तिथे कोण आलं, युरेसिल या ठिकाणी आलं. आणि त्या ठिकाणी काय तयार झाला, मेसेंजर आरएनए तयार झाला. आणि हा मेसेंजर आरएनए तयार झाल्यानंतर हा तुकडा काय होतो, त्या डीएनएपासून या ठिकाणी वेगळा होतो. आणि हा काय तयार झाला, मेसेंजर आरएनए या ठिकाणी तयार झाला. ॲज द मेसेंजर आरएनए grow, the transcribed region of a DNA molecule becomes spirally coiled and attain double helical form. Okay, हे झालं कुठं, in case of the eukaryote. Okay, आता थोडंसं हटके, in bacteria. बॅक्टेरियामध्ये मेसेंजर आर एन ए डज नॉट रिक्वायर एनी प्रोसेसिंग. बॅक्टेरिया, इन केस ऑफ द बॅक्टेरिया, their messenger RNA could not they require a processing of a messenger RNA. It has no intron, there is absence of a intron in case of the prokaryote. Okay, now see, in case of the prokaryote process only one type of RNA polymerase. In case of a prokaryote हे तीन स्टेप लक्षात आले. आता बघा, प्रोकॅरियॉटमध्ये काय होतं, इन केस ऑफ द प्रोकॅरियॉट देर इज ओनली वन आर एन ए पॉलिमरेज. त्या ठिकाणी काय आहे, एकच आर एन ए पॉलिमरेज एन्झाईम या ठिकाणी आहे इन केस ऑफ द प्रोकॅरियॉट. ओके, बट इन केस ऑफ द युकॅरियॉट देर आर थ्री टाईप ऑफ आर एन ए पॉलिमरेज. युकॅरियॉटमध्ये, युकॅरियॉट मीन्स इन केस ऑफ द हायर ऑर्गॅनिझम. ओके, ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस आपण पाहत आहोत. आता युकॅरियॉटमध्ये किती प्रकारचे आर एन ए पॉलिमरेज आहेत ते नीट लक्षात घ्या. इन युकॅरियॉट देर आर थ्री टाईप ऑफ आर एन ए पॉलिमरेज. पहिला आहे आर एन ए पॉलिमरेज फर्स्ट. कोणता आहे, आर एन ए पॉलिमरेज फर्स्ट. ओके, आर एन ए पॉलिमरेज फर्स्ट ट्रान्सक्राइब रिबोसोमल आर एन ए. हा काय तयार करतो, या ठिकाणी रिबोसोमल आर एन ए. आपल्याला तीन आर एन ए लागतात प्रोटीन सिंथेसिससाठी. कोणामध्ये, युकॅरियॉट, मीन्स आपणसुद्धा, वी हॅव ऑल्सो द युकॅरियॉटिक. ओके, देर इज, इन केस ऑफ द युकॅरियॉट देर इज रिक्वायर्ड द थ्री टाईप ऑफ ए आर एन ए पॉलिमरेज, बट इन केस ऑफ द प्रोकॅरियॉट देर इज रिक्वायर्ड ओनली वन आर एन ए पॉलिमरेज. लक्षात ठेवा, या ठिकाणी प्रोकॅरियॉटिक सजीवामध्ये एकच आर एन ए पॉलिमरेजची आवश्यकता लागते. कशासाठी, ट्रान्सक्रिप्शनसाठी. ट्रान्सक्रिप्शनमध्ये इथं आपण मेसेंजर आर एन ए केला आहे, बट आपल्याला तीन प्रकारचे आर एन ए लागतात, मेसेंजर आर एन ए, रिबोसोमल आर एन ए आणि ट्रान्सफर आर एन ए. तीन आर एन ए लागतात कशाला, प्रोटीन्सच्या निर्मितीसाठी. ओके, ट्रान्सलेशनसाठी तीन या ठिकाणी काय लागतात, प्रकारचे आर एन ए लागतात. म्हणून त्या ठिकाणी पॉलिमरेज एन्झाईम आर एन एसुद्धा किती आहेत, तीन या ठिकाणी आहेत. किती आहेत, थ्री या ठिकाणी आहेत. आता युकॅरियॉटिकमध्ये पहिला आर एन ए पॉलिमरेज फर्स्ट काय ट्रान्सक्राईब करतो, ट्रान्सक्रिप्शन, डी एन एचं रूपांतर. ओके, कशात करतो, हा डी एन एचं रूपांतर कशात करतो, रिबोसोमल आर एन एमध्ये. कोण, आर एन ए पॉलिमरेज फर्स्ट. ओके, आता दुसरा कोण आहे, आर एन ए पॉलिमरेज सेकंड. नेक्स्ट पिरियडपर्यंत लक्षात ठेवा, नंतर पूर्ण लाईफ. आर एन ए पॉलिमरेज सेकंड हा काय ट्रान्सक्राईब करतो बाळांनो, इट कॅन प्रोड्युसेस अ मेसेंजर आर एन ए. हा काय तयार करतो, आर एन ए पॉलिमरेज सेकंड कशाची निर्मिती करतो, मेसेंजर आर एन ए सेकंडला ट्रान्सक्राईब करायचं काम करतो. डी एन एचं रूपांतर कशात करतो, मेसेंजर आर एन एमध्ये. इथं काय करतो, डी एन एचं रूपांतर कशात करतो, रिबोसोमल आर एन एमध्ये. ओके, आता तिसरा आहे या ठिकाणी, अँड हेट्रोजिनेज न्यूक्लिअर आर एन ए आर एन ए पॉलिमरेज थर्ड इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सक्रिप्शन ऑफ ए टी आर एन ए. आता कोण, आर एन ए कोणता आहे, आता या ठिकाणी आर एन ए पॉलिमरेज थर्ड, हा थर्ड काय करतो या ठिकाणी, फॉर ट्रान्सक्रिप्शन ऑफ टी आर एन ए, इट कॅन ट्रान्सक्राईब ए टी आर एन ए हियर. ओके, आर एन ए पॉलिमरेज फर्स्ट विच कॅन ट्रान्सक्राईब ए हियर रिबोसोमल आर एन ए, आर एन ए पॉलिमरेज सेकंड विच कॅन ट्रान्सक्राईब ए मेसेंजर आर एन ए, अँड आर एन ए पॉलिमरेज थर्ड विच कॅन ट्रान्सक्राईब अ ट्रान्सफर आर एन ए अँड स्मॉल न्यूक्लिअर आर एन ए. यस एन आर एन ए इज ऑल्सो ट्रान्सक्राईब फ्रॉम द आर एन ए पॉलिमरेज
third here, okay, and in a polymerase second which can transcribe a messenger RNA and heterogeneous nuclear RNA. Here also produces a heterogeneous nuclear RNA, and RNA polymerase third which can transcribe the transfer RNA, and also which can transcription of the small nuclear RNA. Okay, we have here understood, student, how the transcription takes place. For the transcription, there necessary of a three unit. One is a promoter, the DNA strand which is called as a structural gene. This one is a strand, this is structural gene, and a terminator. Promoter is attached at the site of the structural gene where the process may be started of the transcription. At the site of the promoter, there is attached the RNA polymerase enzyme for the unwinding of a DNA. Okay. Now, in this way, from the double-stranded DNA, there is present two strand, template strand and coding strand. This coding strand which can produces here the messenger RNA, and then terminator at the end of the transcription, the RNA polymerase jo tya tikani attached zala hota to bajula nikto, ani ha DNA RNA hybrid jo ya tikani tayar zalela hota tya strand pasun messenger RNA ka hoto vegla ya tikani hoto. Asha paddhatine double DNA strand pasun kashachi nirmiti keli apan ya tikani messenger RNA chi, ani he purna kriyela kay mantat ट्रांसक्रिप्शन. यूकॅरियोट मध्ये बघितलं, प्रोकॅरियोट मध्ये बघितलं, आणि बॅक्टेरिया मध्ये सुद्धा कशा पद्धतीने ट्रांसक्रिप्शन होतंय हे तिन्ही पण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे स्टुडंट. तर हे पूर्ण डिटेलपणे तुमच्या मनानं नोट्स या ठिकाणी तुम्ही काढा, ट्रांसक्रिप्शनची क्रिया कशा पद्धतीने होते. ओके डियर स्टुडंट, प्लीज सबस्क्राइब माय चॅनल. माझ्या चॅनलला ज्यांनी ज्यांनी सबस्क्राइब केलेलं नाही आहे त्यांनी सबस्क्राइब करा, लाईक करायला अजिबात विसरू नका, आणि तुमचे जे काही फ्रेंड्स आहेत अदर कॉलेजला वगैरे त्यांना तुम्ही काय करा, शेअर या ठिकाणी करा. ओके, नाऊ ही स्टॉप हियर स्टुडंट.